रामटेक हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे, मात्र आम्ही लोकसभेत ही जागा काँग्रेसला सोडताना कुठलाही कुद्रुपणा केला नाही. रामटेकसाठी उद्धव ठाकरेंचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष दबाव. पुण्यात भाजपसमोर अनेकांचं बंड थांबवण्याचं आव्हान. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे विधानसभेसाठी विद्यमान आमदारांच्या विरोधात बंडखोरीचे संकेत. भाजपचे उमेदवार ठरवण्यासाठी नवा प्रयोग. उमेदवारांच्या संदर्भात प्रत्येक पदाधिकाऱ्यांना देणार लिफाफा. पसंतीक्रमानुसार 3 पर्याय लिफाफ्यात लिहिण्याचे आदेश. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या भेटीला. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. विरोधी पक्षनेते राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा समन. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कारवाई. शरद पवारांची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला हव्यात 10 जागा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची याबाबत काय भूमिका, याकडे लक्ष. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 138.55 कोटी निधी मंजूर. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून नव्या महामंडळाची निर्मिती. राजा नाराज आमदारांना खुश करण्याचे प्रयत्न. बड्या नेत्यांचं पुनर्वसन करण्याचा महायुतीचा प्रयत्न. महाविकास आघाडीत 38 जागांवर मैत्रीपूर्ण लढत. जवळपास 250 जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत, सूत्रांची माहिती.